फिर एक बार नागपुर से। मंगलवार को नागपुर में प्रसार माध्यमों से बात करते हुए केंद्रीय मंत्री आठवले ने मस्जिद से लाउडस्पीकर निकालने की राज ठाकरे की मांग पर विरोध जताया है। उन्होंने कहा कि राज ठाकरे धर्म के आधार पर देश का विभाजन न करें, चाहिए तो वे मंदिर में लाउडस्पीकर लगा सकते हैं लेकिन मस्जिद से हटाने की मांग न करें। हमारे देश में लोकतंत्र है, सभी को एक दूसरे के धर्म का सम्मान करना चाहिए। परंतु अशा पद्धतीचे भूमी काढण्याचं जे भूमी काढण्याची सोंग आहे ती राज ठाकरे यांनी करू नये आणि दादागिरी फक्त आपल्याला करता येते असं अजिबात नाही आहे। दादागिरीला दादागिरीनं उपयोग केलं जाऊ शकतं आहे, त्यामुळं अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेऊ नये। भूंगे जर काढलेच नाही तर अशा पद्धतीची धमकीवाजाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्याचा विचार महाराष्ट्र सरकारने करणं अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी मुस्लिम धर्मियांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि भूंगे लावायचे असतील मंदिरावर तर त्यांना ज्यांना लावायचे असतील आणि लावावे। जसा नवरात्र उत्सव असतो, गणपती उत्सव असतो, भीम जयंती असते, शिवजयंती असते, त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये डीजे किंवा अशा पद्धतीचे जे मिरवणुकाने निघतात त्यावेळेला मुस्लिमांना त्रास होतो, ते काय त्यांची काय तक्रार अजिबात नाही आहे। त्यामुळं या अजयांच्या संबंधामध्ये किंवा भोंगे काढण्याची भूमिका जी आहे ही भूमिका संविधानाच्या विरोधामध्ये आहे। ही भूमिका जी आहे ती समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारी आहे, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणारी आहे आणि अशा पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये। अशा पद्धतीचे आपलं मत आहे आणि त्याने आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा। सुरुवातीला तर त्याने आपल्या झेंड्यामध्ये निळा रंग, हिरवा रंग, भगवा रंग, पांढरा रंग असे सगळे रंग त्यांच्या देण्यात होते, त्यामुळे आता त्यांचे रंग बदलताय ते काही बरोबर नाही आहे। सगळ्या रंगांना घेऊन पुढे जायचं आहे, एकाच रंगाला घेऊन पुढे जाण्याचा विषय नाही आहे। आणि भगवा रंग आमच्यासाठी प्यारा आहे, आमच्या बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्खूंच्या चिवरचा रंग भगवा होता, सिद्धार्थ गौतम बुद्धाने भगव्या रंगाला फार मोठं महत्व दिलं होतं, त्यामुळे भगव्या रंगाबद्दल आम्हाला आदर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भगवा कपड होऊन त्यांनी मोगलांना आणि आपल्या दुश्मनांना जारे मुंडेची ते केलं होतं, त्यामुळं भगवा घ्यावा पण तो भगवा वाद जावण्यासाठी भगवा अंगावर घेऊ नये। तर समाजामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं अत्यंत आवश्यक आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।